खताच्या भाववाढी विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले आहे। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, मूल तालुका अध्यक्ष अमित राऊत, प्रकाश तलाक, सचिन वाकडे, सुमित भगत आदी उपस्थित होते। पावसाळ्यात शेतीचा हंगाम सुरू होणार आहे, मात्र केंद्र सरकारने रासायनिक खताचे भाव दीडपट वाढवले आहे। गेली अनेक वर्षे शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही। या परिस्थितीमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहे। शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्च नियंत्रित करणे गरजेचे आहे, त्यामुळे खताच्या किमती कमी असणे गरजेचे आहे। असे असतानाही तब्बल 55% खताच्या किमती वाढवण्यात आल्या आहे। यासोबतच बियाणे व कीटकनाशकेच्या दरातही वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे केंद्राने वाढवलेली खतांची भाववाढ मागे घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। गेली अनेक वर्षे शेतकरी संकटात आहे, उत्पादन खर्चही मिळत नाही आहे। अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या करीत असतानाच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उत्पन्न 2022 दुप्पट करू अशी लोकांशीच घोषणा केली होती, मात्र ती तसं काही न करता उलट केंद्र सरकार कोणतेच प्रयत्न करीत नाही आहे आणि उलट कायदेशीर हमीभाव देणारे कायदे करण्याऐवजी केंद्र सरकारने मागील महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊन काळात शेतकरी विरोधी बिलं आणली आणि आत्ताच्या परिस्थितीत जो आपला खत आहे, खत दुप्पट खत दरवाढ केलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत आहे। म्हणजे शेतकऱ्यांना हे केंद्र सरकार जगवणार आहे की मारणार आहे असा मोठा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे आणि त्यामुळे ही दरवाढ मागं घ्यावी।